पाणी म्हणजे जीवन आणि जीवनात चैतन्य घेऊन येणारा ऋतू म्हणजे पावसाळा. म्हणूनच म्हटलं आहे, ऋतू हिरवा ऋतू बरवा. पावसाळा म्हणजे आनंद, पावसाळा म्हणजे धमाल. मे महिन्यात उकाड्याने हैराण झालेले आपले शरीर आणि मन दोन्हीही आतुरतेने याच पावसाची वाट पाहत असतात. लहान मुले पावसात मस्त उड्या मारतात, पाण्यात होड्या सोडतात, तर मोठी माणसे वाफाळता चहा आणि गरमागरम भजी यांचा आनंद घेतात. तरुण मंडळी समुद्रकिनारी लाटांचा आनंद घ्यायला जातात किंवा लाँग ड्राईव्हचे प्लॅन आखले जातात. गावाकडली मुलं चिखलाची मस्त घसरगुंडी करतात आणि तयार झालेल्या डबक्यांमध्ये खेकडे वगैरे पकडतात. पण पावसाळा सुरू होताच साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव सुरू होतो, जसं की सर्दी, खोकला, ताप वगैरे. हे आजार संसर्गजन्य असल्याने ते पसरण्याचा धोका टाळण्यासाठी वेळीच उपाययोजने आवश्यक ठरते. म्हणून म्हणतो, आला पावसाळा तब्येत सांभाळा. बऱ्याचदा तापासारख्या रोगांवरती आपण घरच्या घरीच उपचार करतो किंवा जवळच्या औषधाच्या दुकानात उपलब्ध असलेली ओव्हर द काउंटर औषधे घेऊन वेळ मारून नेतो. परंतु 3 दिवसापेक्षा अधिक काळ राहणारा ताप आपण डॉक्टरांच्या भेटीने तपासून घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भरती करण्याची वेळ येऊ शकते. साथीच्या रोगांपैकी तीव्र हानी पोचवणारा ताप म्हणजे डेंग्यू किंवा डेंगी ताप. सध्या या आजाराचे स्वरूप पूर्वीपेक्षा बरेच बदलले असून ते अधिक तापदायक झाले आहे. योग्य वेळी निदान होऊन त्वरित वैद्यकीय उपचार केल्यास आजार बरा होतो. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. हा डेंग्यू DENV विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार मादी एडिस इजिप्टी डासांच्या चावण्यामुळे होतो. या मादीला अंडी देण्याकरता प्रोटीन्सची आवश्यकता असते. मानवी रक्तातील प्रोटीन्स घेऊन मादी अंडी तयार करते. निरोगी डास जेव्हा डेंग्यूबाधित रुग्णाला चावतो त्यावेळी निरोगी डास डेंग्यूबाधित रुग्णाकडून विषाणू ग्रहण करतात. हे विषाणू 8 ते 10 दिवस डासाच्या शरीरामध्ये वाढतात. असा विषाणूबाधित डास निरोगी व्यक्तीला चावून रोगप्रसार करतात. अशा प्रकारे आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू इडिस इजिप्ती जातींच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. या विषाणूचे जीवनचक्र मनुष्य आणि डास या दोघांच्याही शरीरात सुरू असते. एडिस डासांच्या शरीरावर पांढरे पट्टे असतात, त्यामुळे त्यांना टायगर मॉस्किटो असेही म्हटले जाते. साधारणपणे हे डास दिवसा सकाळी अथवा संध्याकाळी चावतात. 1906 हा आजार एडिस इजिप्ती डासांच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे प्रसारित होतो यावर शिक्कामोर्तब झाले. भारतात 1963 कलकत्त्यात डेंगीची पहिली मोठी साथ आली होती. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर 5 ते 6 दिवसांनंतर मनुष्याला हा आजार होतो. ह्या रोगाचे मुख्य 2 प्रकार आहेत, एक डेंग्यू ताप आणि दुसरा डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप म्हणजेच DHF. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून त्यामुळे कदाचित मृत्यूही ओढवू शकतो. डेंग्यू तापाची लक्षणे. लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो, तर मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप येतो. सोबत डोके डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते, म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. कधी एकदम जोराचा ताप येतो, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, त्यानंतर डोळ्यांच्या मागील भागातील वेदना जी डोळ्यांच्या हालचालीबरोबर अधिक होते, चव आणि भूक नष्ट होणे,
मळमळ आणि उलट्या, विशेषतः छाती आणि इतर अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत. तर डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा गंभीर स्वरूपाचा असून या तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव, चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्राव, अंतर्गत रक्तस्राव, आतड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेट्सची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच असतात. अचानक नाक आणि हिरड्यातून होणारा रक्तस्राव, स्नायू आखडणे आणि सांधेदुखी, तीव्र सतत पोटदुखी, त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे, नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे, रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणं, रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते, नाडी कमकुवतपणे जलद चालते, श्वास घेताना त्रास, ही डेंग्यू रक्तस्रावात्मक तापाची विशेष लक्षणे आहेत. औषधोपचार. ताप आल्यानंतर 4 ते 5 दिवसांपेक्षा जास्त वाट पाहू नये. त्यानंतर किंवा त्यापूर्वीच पेशंटला डॉक्टरांकडे घेऊन जावे. निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. जसं ORS म्हणजे क्षार संजीवनी. रक्तस्राव किंवा शॉकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे. डेंग्यू तापावर निश्चित असे औषधोपचार नाहीत. रुग्णांना लक्षणांनुसार उपचार दिले जातात. रुग्णाच्या शरीरातील क्षार व पाणी कमी होऊ नये यावर विशेष लक्ष दिले जाते. डेंग्यू प्रतिबंधक लस किंवा प्रतिजैविके म्हणजेच अँटीबायोटिक्स अजून भारतात उपलब्ध नाहीत. स्वच्छ धुतलेल्या पपईच्या पानांचा ताजा रस काही डॉक्टर सुचवितात. पपईच्या पानांच्या रसाच्या गोळ्या आता फार्मसीमध्ये उपलब्ध आहेत. आजार निदान आणि उपचार या दोन्हीकरता रक्त तपासणी म्हणजेच पॅथॉलॉजिकल टेस्ट महत्त्वाची आहे. CBC चाचणीद्वारे रक्तातील पांढऱ्या पेशी, रक्तपट्टिका म्हणजेच प्लेटलेट्स आणि PCV यांवर विशेष लक्ष ठेवले जाते. HCT आणि PCT या चाचण्यांद्वारे रुग्णाला किती प्रमाणात सलाईन देण्याची गरज आहे हे ठरवितात. डेंग्यू आणि प्लेटलेट्स. आजाराच्या 2-3 दिवसांनंतर प्लेटलेट्स कमी होण्यास सुरुवात होते. आजाराची तीव्रता अधिक असल्यास प्लेटलेट्स वेगाने कमी होतात. सामान्य प्लेटलेट संख्या 1.5 ते 4.5 लाख इतकी असते. ती 20 ते 30 हजाराहून कमी झाल्यास आणि रक्तस्राव होत असल्यास बाहेरून प्लेटलेट्स देण्याचा विचार केला जातो. जेव्हा एखादा डास संक्रमित रक्ताचे शोषण करतो तेव्हा डासाला डेंग्यू व्हायरसचा संसर्ग होतो. संसर्गग्रस्त डास नंतर त्या विषाणूंना आपल्या चाव्याद्वारे इतर निरोगी लोकांमध्ये संक्रमित करतो. डेंग्यू विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत थेट पसरत नाही. डेंग्यूचा प्रसार करण्याकरता डास आवश्यक आहेत. म्हणून डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोग प्रसाराला आळा घालू शकतो. सरकारी आरोग्य विभाग परिसरात मच्छर मारण्यासाठी धूर फवारणी करतात. उघडी गटारे आणि नाल्यांमध्ये मच्छरांच्या अळ्या नष्ट करणारी द्रव्ये फवारतात. आपण आपल्या घराच्या बाजूला पाणी साठवू न देणे, वेळच्या वेळी साठलेले पाणी रिकामे करणे, पाणी साठवलेली भांडी झाकून ठेवणे, फुलदाणी, कुंड्या, स्विमिंग पूल यातील पाणी दर आठवड्याला बदलणे, संपूर्ण अंगभर कपडे घालणे ज्यामुळे मच्छर चावणार नाही, खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या लावणे आणि मच्छरदाणीचा वापर करणे, या गोष्टींचा अवलंब केल्यास रोग प्रतिबंध केला जाऊ शकतो. डेंग्यू बाधित रुग्णांना मच्छर चावून होणारा रोगप्रसार टाळण्यासाठी त्यांना मच्छर चावणार नाहीत यांची काळजी घेणे आवश्यक आहे. रोग प्रतिबंध आणि रोगप्रसाराला आळा घालणे ही केवळ
सरकारी आरोग्य विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.